नमस्कार, मी डायटिशियन अनघा देसाई. आज मी तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंगवर माझं मत सांगणार आहे. तर इंटरमिटंट फास्टिंग हे सध्या ट्रेंडच आहे आणि बघावं तिथे तुम्हाला सगळे इंटरमिटंट फास्टिंग करताना दिसतील. इंटरमिटंट फास्टिंग हे तीन प्रकारे करता येतं, जसं की पूर्ण दिवस उपवास, किंवा ऑल्टरनेट डे एक दिवसाआड उपवास केला जातो, किंवा टाइम रेस्ट्रिक्टेड फीडिंग म्हणजे 16 तास उपवास केला जातो आणि 8 तासामध्ये तुम्ही खाऊ शकता. पण ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की लोकांना वाटतं की या 8 तासामध्ये आम्ही वाटेल ते आणि हवं तेवढं खाऊ शकतो आणि ह्याच्यामधनं कुठलाही फूड ग्रुप हा एलिमिनेट नाही केला जात, जसं की फॅट, शुगर आणि कार्बोहायड्रेट, आपले धान्य वगैरे हे सगळे काढले नाही जात. ते एक चांगलं आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकांना वाटतं की आम्ही हवं ते खाऊ शकतो, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि इंटरमिटंट फास्टिंगने वेट लॉस होतो की नाही ह्यावर हाय क्वालिटी क्लिनिकल रिसर्च पण एवढा नाही आहे आणि ह्याला फॅट म्हणूनच कन्सिडर केलं जातं. आपला ह्युमन नेचरच आहे की आपण काहीही कितीही मेहनत केली कोणत्याही गोष्टीसाठी तर त्याच्या बदले आपल्याला रिवॉर्ड किंवा बक्षीस मिळालं पाहिजे. आणि मेहनत जसे की एक्सरसाइज करणं किंवा फास्टिंग करणं, उपवास करणं बराच वेळ, ह्याच्या बदले आपल्याला नेहमी काहीतरी बक्षीस हवं असं, रिवॉर्ड हवा असतो आणि आपण तो आपल्याला देतो सुद्धा. आणि मेहनत केल्यावर ट्रीट करायचं म्हणून आपण स्वतःला अनहेल्दी गोष्टी खाऊन रिवॉर्ड करतो, कारण की अनहेल्दी गोष्टीच आपल्याला युजली आवडतात. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये काय असं, लॉंग गॅप्स असतात. आपण एक पण 2 ते मॅक्झिमम 3 मील्स खातो, ज्याच्यामुळे आपण एका वेळेस जास्ती खातो आणि एका वेळेस जास्ती खाल्ल्याने प्रॉब्लेम काय होतो, जे काही एक्सेस फूड असतं ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं. आपले हॉर्मोन्स आणि आपलं हंगर सेंटर ब्रेनमध्ये जे असतं, जे भूक कंट्रोल करतं, ते ओव्हरड्राईव्ह किंवा आउट ऑफ बॅलन्स जास्ती काम करतं जेव्हा पण आपण बराच वेळ काही खात नाही, फास्टिंग करतो किंवा आपण स्वतःला रिस्ट्रिक्ट करतो काही खाण्यापासून. त्यावेळेस आणि जरी तुम्ही तुमचं वजन कमी केलं तरी ते टेम्पररी असणार आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या नॉर्मल रुटीनवर परत याल तेव्हा ते वजन परत वाढणार आहे, बिकॉज इट्स अ फॅट, इट्स कन्सिडर्ड ॲज अ फॅट. बॉडी रिलेटेड शरीराच्या बाबतीत जे काही आपले प्रॉब्लेम्स जे असतात ना, ते मोस्टली का होतात, कारण की आपण लोकांचं आणि बाहेरच्यांचं जास्ती ऐकतो आणि स्वतःच्या बॉडीचं, स्वतःचं कमी ऐकतो. जर तुम्हाला तुमच्या शरीराबरोबर चांगलं रिलेशनशिप बिल्ड करायचं असेल ना, तर सगळ्यात पहिले बाहेरच्यांचं ऐकणं कमी करा आणि स्वतःच्या बॉडीचं, स्वतःच्या बॉडी सिग्नल्स ऐकणं सुरू करा. जेव्हा भूक लागेल तेव्हा खा. कोणी मला ह्या वेळेस खायला सांगितलं आहे म्हणून खाऊ नका, त्याने तुम्ही तुमचं रिलेशनशिप बिल्ड नाही करू शकत. आपलं शरीर आपल्याला नेहमी सांगत असतं की कधी खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे. म्हणून कोणतेही ट्रेंड्स फॉलो करायच्या आधी 10 वेळा विचार करा. तुम्ही तुमच्या बॉडीचं ऐका, तुमच्या शरीराचं ऐका, बिकॉज तेच तुम्हाला सगळ्यात जास्ती चांगलं सांगू शकतं तुमच्यासाठी काय हेल्दी आहे. तुमचं शरीरच तुमचे चांगले न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन बनवू शकतं. बाहेरचे लोक तुम्हाला काय खायचं सांगू शकतात, पण किती खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे हे तुमचं शरीर तुम्हाला सांगू शकतं. थँक्यू सो मच, धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये लिहा आणि मी त्यांचा सगळ्यांचे उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू.